पिटरपुत्र पोर्शे अपघात प्रकरणानंतर प्रादेशिक विभाग आता खडबडून जागा झालाय. विना नोंदणी वाहन देऊ नका असं पत्रच आरटीओनं वितरकांना दिलेलं आहे. विना परवाना वाहन दिल्यास आरटीओ कारवाई करेल असा सज्जड दम दिला गेलाय. पोर्शे कारची नोंदणी न झाल्यामुळे वाहन क्रमांक मिळालेला नव्हता आणि विना नोंदणी विना क्रमांकाची ही कार शहरात धावत असल्याचं स्पष्ट झालं. शहरातील सगळ्या दुचाकी चारचाकी वाहन विक्रेत्यांना वाहनांची नोंदणी झाल्याशिवाय ग्राहकांकडे वाहन देऊ नका असं पत्र आता आरटीओनं दिलेलं आहे आणि जर तसं आढळलं तर कारवाई करू असा इशारा सुद्धा दिला गेलाय. प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेऊया. बालाजी, काय नेमकं म्हटलं गेलेलं आहे, कुठल्या नेमक्या सूचना वितरकांना महत्वाच्या दिल्या गेल्या? अतिरिक्त पोर्शे प्रकरणामध्ये आरटीओ वर खूप मोठी टीका झाली होती, पण त्या गाडीचा वाहन क्रमांकच मिळालेला नसल्यामुळे आरटीओ लाही त्याचा शोध घेता आलेला नव्हता. ती गाडी बेंगलोरहून आणण्यात आल्याचं त्यानंतर स्पष्ट झालं. त्यानंतर शहरातील दुचाकी आणि फोर व्हीलर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या विना नोंदणी करता देऊ नका असं पत्र आता सगळ्या वितरकांना देण्यात आलेलं आहे आणि जर नोंदणी न करता जर वाहन दिलं तर त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश आरटीओने दिलेले आहेत. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यातील जे वितरक आहेत त्यांना नोंदणी न करता वाहन देता येणार नाही असे आदेशच आता आरटीओने पत्र देऊन काढलेले आहेत. रुद्धी जी, बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.